नासी गोरंग पटाया. काय कोणाचं आडनाव ना सांगितलंस का? नाही, डिश आहे, मलेशियन डिश. नासी गोरंग पटाया. नासी गोरंग पटाया म्हणजे काय ग? नासी म्हणजे राईस आणि गोरंग म्हणजे फ्राईड. फ्राईड राईस आणि पटाया नाव पटाया. ओके, आता मला साहित्य सांगतेस. नासी गोरंग पटाया शिजवलेला भात आहे, बोनलेस चिकन, ओके, प्रॉन्स, फेटलेलं अंडं, हे पण फेटलेलं अंडं, ओके, कॅप्सिकम चॉप केलेली, कांदे आहेत, गार्निशिंग साठी गाजर चिरलेला, स्वीट चिली सॉस, ओके, कोथिंबीर चिरली बारीक चिरलेली, कांदा लसूण पेस्ट, ओके, शेंगदाणे चिली गार्लिक वाले गार्निशिंग साठी मिळतात बाजारात, हो, लिंब गार्निशिंग, लसूण, रेड चिली सॉस, मिरच्या बारीक चिरलेल्या, मीठ, सेजवान सॉस. बरं, ह्याच्यावर काही संस्कार केले का तू? नाही, काही नाही, त्याला काही मॅरिनेट वगैरे आणि काही काही नाही, काहीच नाही, नुसतं ते रॉ आहे. ओके, ठीक आहे. चला, साहित्य लक्षात घेतलेलं आहे, पण अजूनही मला प्रश्न पडलेला आहे, हे दोन काय आहेत? फेटलेले अंडे एकाच ऑमलेट करणार आहोत आणि एक ह्याच्यामध्ये फ्राईड राईस मध्ये. तरी पण अजून एक प्रश्न माझ्या डोक्यात शिल्लक आहे, ह्याचं काय करणं आहे? हे दोन सॉस आपण ह्याच्यासाठी वापरणार? नाही, ते डिप आहे, शेवटी राईस बरोबर. ठीक आहे, ठीक आहे, बस माझे प्रश्न संपले आता. कारण काय, हा पदार्थ कसा होणार याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड उत्सुकता आहे, भूक सुद्धा लागलेली आहे, किती वेळ उभा आहे मी इथे. असो, आता आपण जाऊया का कृतीकडे? काय करायचं मला सांगायला? सगळ्यात प्रथम तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा लसूण पेस्ट टाकायची आहे. ओके, त्यानंतर लसूण चॉप केलेला, मिरच्या बारीक चिरलेल्या, बोनलेस चिकन सगळं घालायचं. हो, आता काय करायचं? आता चिकन थोडा 5 मिनिट तरी शिजायला. चिकन शिजले की मग प्रॉन्स आपण घालू. आधी घातले तरी चालेल, कारण हो एकत्र शिजतील. चिकन पटकन प्रॉन्सला आता ह्याच्यामध्ये चॉप केलेलं गाजर, शिमला मिरची, थोडीशी कोथिंबीर, चिली सॉस, रेड चिली सॉस. हा, किती? 2 चमचे. थोडस चवीनुसार मीठ, आता हे शिजलेलं आहे. अंड कुठे टाकायचं? आता अंड याच्यात टाकायचं. कुठे कुठले टाकलं? कुठले टाकलं तरी चालेल. पौष्टिक म्हणजे जबरात पौष्टिक आहे. फिश, अंड, चिकन सगळंच आहे. प्रॉन्स, प्रॉन्स हे एकदाच खायचं सकाळी, मग दुसऱ्या दिवशी जेवायचं. ओके, आता काय? त्याच्यामध्ये शिजवलेला भात किती घालू? सगळा? अर्धा? सगळा घालू? हो, सगळा. आता हे झाल्यानंतर आपल्याला ऑमलेट करायचं. ऑमलेट करायचं. ओके, मी हे करू का? तोपर्यंत ऑमलेट करतो. ठीक आहे, चालेल का? ना चालेल का? ना हे काय वेळेची बचत, दुसरं काय नाही. थोडस मीठ बरोबर, थोडस हे झालं का? हो, आता झालेलं आहे. ओके, ओके, आता हे बंद करतो गॅस. आता अभी क्या करणे काय? आता सर्विंग प्लेट मध्ये ऑमलेट काढून घेऊ आपण. आता काय करणार? आता फ्राईड राईस याच्यामध्ये घालणार आहोत आपण.
आणि त्याला रॅप करणार आहोत एका बाजूने. कसं? क्या बात है? आणि गार्निशिंग साठी खर काही गरज नाही, असंच खावंस वाटतं. म्हणजे वेगळं काही नाही का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतंय ह्याच्यापेक्षा ना तुम्हाला हे लिहून घेऊ असं वाटतंय का, असा मला प्रश्न पडला होता. पण खरं प्रश्न पडायचं कारण नाही आहे, कारण हे अप्रतिम होणार आहे. हा हा, दाणे म्हणजे रांगोळी घातल्यासारखं घालत आहेत त्या. नाही रे, चला लिहायला घ्या साहित्य आणि कृती. नासी गुळांग पटाया बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बासमती तांदळाचा शिजवलेला भात, चिकन, फेटलेलं अंड, प्रॉन्स, बारीक चिरलेली भोपळी मिरची, कांद्याच्या चकत्या, बारीक चिरलेलं गाजर, रेड चिली सॉस, लसणी, अंड्याची पेस्ट, मसाला शेंगदाणे, लिंबू, कोथिंबीर, लसूण, मिरची, मीठ आणि शेजवान सॉस. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या मिरच्या, चिकनचे तुकडे, प्रॉन्स, गाजर, भोपळी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे रेड चिली सॉस, मीठ आणि फेटलेलं अंड घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वाफवलेला भात घालून ते शिजू द्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये अंड्याचं ऑमलेट तयार करावं, त्यावर मीठ घालावं, ऑमलेट परतून त्यामध्ये चिकन आणि प्रॉन्स घातलेला राईस स्टफ करून ते दुमडून घ्यावं. कांद्याच्या चकत्या, कोथिंबीर, लिंबू, शेजवान सॉस आणि मसाला शेंगदाण्यांबरोबर डिश सर्व्ह करावी.